तर हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनल. तुमचं असंच प्रेम असू द्या माझ्या. तर माझा उद्या बर्थडे आहे, तर प्लॅनिंग चालू आहे काय करायची. आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे मला युट्यूबकडून छोटीशी अर्निंग आलेली आहे. पण ती अर्निंग मी माझ्या स्वतःला यूज नाही करणार, त्याचं काहीतरी बनवणार. आणि असंच जे PC मी हेल्प करणार आहे वाटणारे, म्हणजे बर्थडे निमित्त. आणि आपली फर्स्ट पेमेंट आहे बोलला तर काहीतरी फर्स्ट पेमेंट कुठेतरी चांगलेच याला जाऊ द्या म्हणून. नाहीतर मी काहीतरी घेणार होतो पण बोललो नको, फर्स्ट पेमेंट आहे म्हणून बोललो काहीतरी करणार. आणि एक आठवण म्हणून, एक आहे नाहीतर असं फालतू जागेवर जाणार सगळे पैसे, म्हणून बोललो काहीतरी करू. आता बघू, लोकेश दादा आणि मी जाणार आहे संध्याकाळी. आणि उद्या बर्थडेची प्लॅनिंग पण काय येते संध्याकाळचा, बघू काय येते. आता चाललोय पनवेलला सामान घेण्यासाठी, ते उद्या बनवायचे ना म्हणून त्याचं सामान. आणि रात्रीची तयारी आजची आणि उद्याची पण तयारी, ते सगळं सामान घेऊन येतो. एकदा स्टॉक भरून ठेवतो गाडीमध्ये, माग लोडेड, जास्त मोठा नाही करायचं, एकदम लिमिटशीर करायचं. लोकेश भाऊला असं वाटलं की मी तर आलो बाई, 10 मिनिटं झालं इथे येऊन थांबले. काय यार, काय माझ्यासोबतच का असं होतं? मुझे अपने घर जाना है. मला रडता येत नाही गोष्ट आणि मला इमोशनल पण नव्हतं. घे कॉलला, खूप दिवसानंतर तलाठी भाऊंचा दर्शन. आल्या असत फोन मध्ये पनवेल मध्ये, म्हणजे गाडी लावायला जागाच नाही. चला हे दरवाजा उघड. देखा आपने लापरवाही का नतीजा. उघड ठेवून काय घराचा दरवाजा म्हणजे. चला आता गाडीमध्ये दुसरा स्टॉक भरलाय, आता चाललोय फटाके घ्यायला भाऊची कृपेने. काला भाई एवढे चांगले दिवस आहे, उद्या आणि मराला लावत. मिरची गेली ना रे, फटाक्याची शॉपिंग. समज रे ना. चला फटाके घेतलेत. भाई पब्लिकचं रिएक्शन काय बघशील तुम्ही, एक नंबर एक नंबर. चालू आहे उद्याची तयारी, चालू आहे भाऊ. भाई पब्लिकचं रिएक्शन असं होतं ना, डायरेक्ट गाडी वाकून बघत होती ही समोरची पोलगी, गाडी डायरेक्ट वाकून बघत होती. नंतर माझे काय बघून कंट्रोल कंट्रोल उदय. भाई बनवलं तसं आयटमच तसं बनवलाय. आलोय पूर्ण जेवढी शॉपिंग होती ती पूर्ण करून आलोय. पनवेलला गेलो होतो उद्याचा संध्याकाळचा आणि आज रात्रीची शॉपिंग होती ती करून आलोय. अजून मागे पण स्टॉक भरलाय उद्यासाठी. चलो करायला आलती मुलं उद्याचा स्टॉक. हे फक्त लहान लहान मुलांसाठी बस. फुल बॅनरबाजी केले गावात शेटणी आमचे. आता सगळा गॅस बीज घेऊन आलो, राहिलेले काय ते उद्यासाठी ते सगळं घेऊन आलो दोघं जण. आणि आता वाटलं तर बॅनर लावलेला होता. 6.5 hours late. तो लोकेश दादाच्या घरी जाऊन एक एक कटिंग करायची. आता तलाठी भाऊ माझ्या मागे, बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही चाललो पर्यावर. बाकी वयाला एक गाडी घेऊन त्याच्या मित्राची, बघू आता. बघा बर्थडेसाठी भाई पाळणे मागवलं लोकेश भाईनी. बाकी वयाला गाडी घेऊन, अरे ये तो जाना पेचाना गाडी आहे, अरे ये तो आपले स्वप्नील भाई का गाडी आहे. बाकी भाईचं पण फुल योगदान माझ्या बर्थडेसाठी. बाकी भाई म्हणजे आज आमचे 3 वर्ष झाले. हॅपी अॅनिव्हर्सरी ब्रो. 3 कंप्लीट 3 वर्ष होतील उद्या दुपारी 3 ते 4 वाजता.
या सगळ्यांचा बर्थडेला खूप खूप योगदान आहे माझ्या. कसं नाही भाई इतना शोर क्यों मचा रहे हो? किस बात के लिए खुश हो इतना? आज मेरा बर्थडे. तो कौन सा तीर मारा? ऐसा कौन सा एहसान किया दुनिया पर? मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं.
birthday to me. Happy birthday to me. Hello, my love. Kao. The next day. Hello guys, good morning. तर आताच उठलो, रात्री 4 वाजता झोपलोय. व्हिडिओ एडिट करीत होतो आणि आता 8 वाजता उठलो, फ्रेश वगैरे झालो. आता चाललो आधी फ्लॅटवर, फ्लॅटवर जातो आधी, चाय नाश्ता करतो आणि मग नंतर लोकेश दादाला घेऊन जातो नवीन पनवेलला. चिकन वगैरे घेऊन यायचं आहे खूप, आणि दुसरी पण कामं आहेत ती पण करून घ्यायची. आता पूर्ण संध्याकाळी जास्त गडबड होणार. चिकन वगैरे घेतलंय भाई, सका सकाळूच आले दणका द्यायला. क्या म्हणता इतना सुबह सुबह मुंबई सका सकाळ आले दणका वाजवतो करतो जरासा, जायचं त्याला कुठेतरी बाहेर. कांद्यांची सोय, कांदा कापामध्ये पण फुल योगदान, बर्थडे साठी तर खूपच योगदान आहे. तुम्ही मागचा ब्लॉग तर बघितलाच असणार, किती योगदान दिलं. फुल कपडे आणि शूज पण घेतल्यात भाईनी. आता नारा तर शिकवायला लागला कांदा कापल्यांच्या झोपलेला 10 वाजे बरे. चला भाऊ, गणपतीचं नाव घ्या, गणपती अप्पा मोर्या. असं मोठा फॅन आहे काय. मग कसं म्हणलं, हात मिलवलाय हा. थँक्यू. हॅलो गाईज, आज फायनली माझ्या आनंदाचा दिवस आलेला आहे, म्हणजे एकदम स्पेशल दिवस आहे आजचा माझ्यासाठी. तर मी तुम्हाला बोललोच होतो का, तुमच्या एवढा सपोर्टमुळे आणि प्रेमामुळे आज मी इथपर्यंत पोचलो आणि छोटीशी अर्निंग झालेली आहे माझी यूट्यूबवर. तर ती माझी मी स्वतःसाठी नाही यूज करणार, कारण की फर्स्ट पेमेंट आलेलं आहे. तर मी ती अशी थोडी मदत करणार आणि मी आता बनवणार आहे बिर्याणी. चला तुम्हाला दाखवतो. आताच तालाटी यांचे भाऊजी आलेले आहेत बिर्याणी बनवण्यासाठी. तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर भाऊंचा नंबर मी देतो. नक्कीच कुठे काय बनवायचं असेल नक्कीच सांगा. एकदम स्वादिष्ट भोजन बनवतात. काय पण म्हणा, सर्व म्हणतो ना, सगळा बनवतात. ते आठवतो बघा. आता चालू आहे असते असते काम. कांदा मारलाय आज तुमच्या सपोर्टमुळे. आज मी छोटीशी अर्निंग केलं आणि तीच अर्निंग मी स्वतःसाठी नाही यूज करणार, तर छोटीशी हेल्प म्हणून माझ्यात होतं तेवढी मी हेल्प करणार आहे. गावठी गावठी जी चला पाण्यासाठी. भाऊ यांचे भाऊजी आहेत, एक नंबर कुक आहेत. नक्कीच तुम्हाला लागला तर मी नंबर टाकतो भाऊजींचा, नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि एकदा बघा हाताची चौकशी. फायनल त्याच्या टाकाची वेळ आली आहे. वाह, तुझा फुल योगदान आहे माझ्या बर्थडेसाठी. दम द्यायचा सुरुवात चालू आहे. दम द्या, दम पक्का दम द्या, आलं ना पाहिजे. अरे यारे, थँक्यू 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 थँक्यू. बसा बसा. हलदला विते गो लारक्या बाला. फायनली पॅकिंग झालेली, आता 15 मिनिटानंतर ओपनिंग होणार. ग्रँड ओपनिंग आहे भाईची 15 मिनिटानंतर. ओहो, एकदम स्वादिष्ट. मेहनत माझ्या बड्डेसाठी, फुल यांचं योगदान आहे माझ्या बड्डेला. थँक्यू सो मच, असंच प्रेम करत राहा तुम्ही माझ्यावर. पॅकेजिंग चालू आहे, आता सगळं झालेलं आहे ओके. आता जातो फ्रेश होतो, कपडे घालतो आणि जातो पहिला देऊन येतो. आता सगळी पॅकिंग झालेली आहे, आता जातो गाडीमध्ये पूर्ण लोड करतो आणि लोकेश दादाच्या घरी कपडे ठेवलेत ते घालतो आणि निघतो. परत संध्याकाळी पण फॅमिलीसोबत हे करायचे आणि प्लस मित्र पण येणार आहेत त्यांच्यासोबत पण. पूर्ण पॅकेजिंग झाली, आता गाडीमध्ये लोड करतो.
एक पुढं ठेव ना. मोर या चला ठेवा नीट. चला आता मी पण जातो लोकेशच्या दशे तर पूर्ण कपडे ठेवलेत ते रेडी होऊन डायरेक्ट जाणार मग संध्याकाळच्या कामासाठी. आता झाला आता येतो मस्तपैकी रेडी होऊन. चला आताच रेडी झालोय. ही आता फर्स्ट आउटफिट आहे. आता मी चाललोय ते बनवलंय ते वाटून येतो आणि मग नंतर संध्याकाळचा हे ते करतो. चलो बाय बाय. चल भाऊ नागेश चला मामा भांजे भांजे अक्षय कुमार अक्षय चार अक्षय. आता जातो पहिले थार घेतो तिच्या सामान ठेवलाय तो फॉर्च्युनर मध्ये टाकतो. चला आता जातो. खूप टाइम झालाय कारण की खूप सकाळपासून गडबड होती तर गाडी लावली तिथं तिच्यातूनच सगळं सामान घ्यायचे. आता पहिल्या मी जाणार आहे आमच्याच जिथे कामगार आहेत ना त्यांना द्यायला कारण की त्यांचा पण खूप प्रोत्साहन आहे आमच्या इथे कामगारांचा. आधी पहिले त्यांना मग नंतर दुसऱ्याकडे वाटायला जातो. माझी इथं 5,000 सबस्क्रायबर कंप्लीट आणि इथंच आग लागली होती आणि सगळी पब्लिक मला कॉल करत होती का भाई झाला नाही म्हणून. थँक्यू. थँक्यू थँक्यू. रुक ये दे रे प्रणव. अच्छा क्या ये ले खा. थँक यू. हेले कसा वाटतं लहान पोरण झाली काहीतरी एकदम असा असा वाटतं का खूप काहीतरी चांगलं काम करतोय काहीतरी हे बोललं तर एकदम चांगलं. आणि बघू आपण करीत राहू असं फक्त आपल्याला पब्लिकने सपोर्ट दिला फक्त असा प्रेम करत राहा माझ्या यांना काहीतरी आपण अजून थोडा जास्त पण करू तिथे. मला इथंच पूर्ण संपले असते पण आता कसं दुपारचा टायमिंग झालं म्हणून सगळी कामाला गेल्यात आणि जे घरी होते तेच आले फक्त आता दुसऱ्या जागेवर जाऊन देतो आम्ही. आणि माग आमची क्रेटा भरूनच आहे. क्रेटा दिसणार ना तर आमचा बॉक्स आहे म्हणून. भाई लोग की पार्टी चल रही देखो
मामा बॅनरबाजी चालू आहे गावात. डान्स घे आगे 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 बच्ची बच्ची तुला हे मच्छी मार्केट पूर्ण क्लोज झालेलं आहे आणि खूपच लवकर आले मच्छी मार्केट मध्ये. जरा ताईचा बर्थडे होता तिकडे पण गेलो. संध्याकाळची सोय चालू आहे संध्याकाळची. संध्याकाळची सोय बिग स्पॉन्सर भाई पूर्ण बर्थडेचा खर्च उचलला आहे. कपड्यांपासून बुटांपासून ते पार्टी पर्यंत आणि त्याच्यापर्यंत पण आणि बर्थडे निमित्त हे दी माझ्यासाठी. सलाम सलाम रॉकी भाई तणाणा सलाम रॉकी भाई. चला फायनली घरी पोहोचलेलो आहे. एकदम म्हणजे एकदम आज बिझी कॅरेक्टर होता माझा. खूप कंटाळा आला भाई. फक्त 2 तास झोपलोय. रात्री 4 वाजता प्लस लगेच सकाळी 6 वाजता उठलो. स्ट्रगल फक्त जिंदगीमध्ये स्ट्रगल. संध्याकाळ टायमिंगचा आता चाललोय. दिवेश भाऊने फोन केलता का भाऊ केक कापायला ये म्हणून. आता चाललोय. तो बसलाय ब्रिजच्या खालती कुठेतरी हॉटेलमध्ये. जातो पहिले त्याचा केक कापतो आणि मग नंतर परत लोकेश दादाच्या इकडे जातो म्हणजे माझ्या फार्म हाऊसवर. तिथं ते नंतर त्यांची काय प्लॅनिंग काय काय माहिती नाही. बघू आता काय होतो. तर तुम्ही पण बघत राहा असंच काय होतो आता पुढे. आणि आज म्हणजे मी एकदम खूप चांगला काम केलं असं मला स्वतःला वाटतं प्रेमामुळे. आणि तुम्ही मला एवढा प्रेम दिला सपोर्ट केला त्याच्यामुळे छोटीशी मी हेल्प केली. एकदम छोटी म्हणजे. आणि अशीच करत राहणार मी ती हेल्प. ती गाडी घेऊन दादा चाललाय. आता ही गाडी घेऊन मी जातो चाललाय कुठेतरी बाहेर. हे बघा ब्लॅक बघा किती काय दिसत पण नाही समोरचा. हे बघा परत चाललोय फार्म हाऊसवर. आमचा मोठा दादा आले दीपेश दादा. तिथं पहिला केक कटिंग करू नंतर माझ्या मित्रांचा पण करायचं नंतर लोकेश दादाचा काहीतरी त्याचा वेगळा करायचा आहे. बघू आता मिनट. त्या दिवशी तुम्ही बघितलास मी ब्लॉग मध्ये बोललेलो का माझा फोनची डिस्प्ले गेला आतमधला. तर त्याने त्या दिवशी तो ब्लॉग बघितला आणि लगेच त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी फोन घेऊन आला. आणि मी त्याला बोललो पण का मला फोन नकोय म्हणून तरी तो मला फोन घेऊन आला. भाई एक जन्म नाही 7 जन्म असे 2 भाऊ भेटले पाहिजेत. फोन तर दाखव काय. चलो भाई लोग धन्यवाद. थँक्यू थँक्यू. अरे भाई तिकडे जल्लोष चालू आहे तुम्ही इकडे एवढे. हे बघा आज सकाळपासून खूप मेहनत होती माझ्या बर्थडेला भाईची. आणि हे भाऊंचं झोपलेलं
नाही बाईने 3 वाजता म्हणून हॅपी बर्थडे म्हटलं तेव्हा 12 वाजले का काय बाईस नाही येत 11 झोपणार बरं का 3 झोपले दोघ जण बाई आज दिसतंय ना आज नुसतं गिफ्ट भेटतं तुम्ही पण बघितलं दादाने मला काय दिलं आता भाऊ बघू काय देतोय काय दिले कुठे भावांचं योगदान हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर विकी हॅपी बर्थडे टू यू उधर लेके जा उधर लेके जा अंकल नशा मुक्ती वाले को लेके जा ए लाइटर दे का लू ए चला के वीडियो के सरप्राइज गाय तेरी सरप्राइज अरे इकडून अच्छा रे बर्थडे चे असं म्हणतो वाटतं महिन्यान 2 बर्थडे आले म्हणजे काय भाईने फुल मोठा योगदान दिलेला आहे काय नाही योगदान दिलेला इथं इथं योगदान दिलेला आहे ओ भाई ये तो सबसे बड़ा गिफ्ट है ये देखो क्या है भाई आई शपथ जेवढे पण गिफ्ट भेटलेत ना त्यांच्यापेक्षा एकदम मोठा गिफ्ट है जय एवढा कुठे आई शपथ सांगतो फर्स्ट टाइम मीने असा गिफ्ट बघितलाय माझ्यासाठी हे बघा भाई मला विचार होता तो काय करणार आहे मला वाटलं त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव टाकणार आहे पण तुम्हाला सांगत नव्हता भाईची एवढी मेहनत आहे ना मिनी पण नसेल त्याच्या वड्डेला एवढी मेहनत होती तेवढी मेहनत आहे माझी बोल भाई तिकडे लावू का तिकडे लावू झाले त्याचा चाललो एक मित्र आले पालीशी अक्षय म्हणून मी तुम्हाला दाखवतो आता तो आलाय एवढ्या लांबून भाई एवढ्या लांबून आले बोलले आपल्यासाठी तर जाणं भागच आहे ना भाई आणि भाई पण्या भाईचा आपल्या वड्डेला खूप योगदान होता भाई एक नंबर ए बिर्याणी कशाला का बहुत टेस्टी था भाई बहुत टेस्टी था भाऊ आपला आलेला आहे आपल्यासाठी एवढ्या लांबून थँक्यू सो मच भाई माझ्यासाठी एवढ्या लांबून आलास तू थँक्यू भाई या भाई आज आपण ब्लॉग बघत जा भाई भाई आता तुम्हाला समजलं असेल की फायनल आम्ही लोक कुठे आलो आम्ही लोकांना सस्पेन्स सोडलेला की भाई कोणा आडते पनवेल मधली मोठी असती आपली एकदम काय बोलू आता खास माणूस मी काय भाई वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भाईचा पण ब्लॉग बघत जा तुम्ही भाई नाव काय ब्लॉगचं चॅनल ब्लॉगचं नाव आहे युट्यूब चॅनलचं नक्कीच नक्कीच धन्यवाद भाऊ एवढ्या लांब आला माझ्यासाठी धन्यवाद 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 भाई आपल्यासाठी खूप लांबून स्ट्रगल करून आलेत भाई आता चाललेत तर येणार तेवढं जेवायला सांगतो आणखी खूप लांबून आलेत ना भाई चले भाई असते भेटेल ना रोड भाऊ म्हणजे खूप लवकर उपस्थिती दाखवली भाऊनी भाऊ आज आला नसता तर भाऊशी आज ब्रेकअप असता 100%. हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू मी
बड्डे होऊन 1:30-2 वाजले तरी भाई बड्डे चा केक नाही कापित. हे बघा सॉरी 2:30 वाजले तरी केक नाही कापित. चला भाई काका भाई किती लवकर सेटअप चालू केले. अरे रात्रीचा 2:30 दुसऱ्यांचा बड्डे चालू झाला तरी माझा बड्डे नाही खपला अजून. भाऊ मित्र हे केले माझ्यावर खर्च. हो 288 तरी यांचं अजून आठपण आहे. बड्डे मे सरप्राईज फोडने वाले हम लोग. अरे इधर जस्टिन बीबर, जस्टिन बीबर Yeah.